खेळण्यातल्या मोटरचा वापर करून आज आपण सुंदर असा एक दीपस्तंभ बनवणार आहोत. त्याला आपण नाव दिलं आहे टॉय मोटर लाईट हाऊस. यासाठी आपल्याला लागेल एक अशी मोटर, काही जुन्या DVD, कार्ड डिस्क, लाकडाचा स्टँड, छोटीशी पुली, काही नट बोल्ट आणि वॉशर्स. एका जुन्या DVDला असा डिंका लावून घ्या. कार्डबोर्डच्या साह्यानं DVDपेक्षा लहान आकाराची अशी एक डिस्क कापून घ्या आणि तिलासुद्धा असा डिंक लावा आणि दुसऱ्या बाजूनं आणखी एक DVD चिटकवा. आता अशी एक तुमची मोठी पुली किंवा कप्पी तयार झालेली आहे. या कप्पीच्या मध्यभागी डिंक लावा आणि एक स्टीलचा वॉशर असा चिटकून घ्या. DVDच्या दोन्ही बाजूला असे वॉशर चिटकून घ्या. आता हँडल बनवण्यासाठी DVDला एका बाजूला असं होल्ड करा आणि त्याच्यामध्ये एक मोठा बोल्ट बसवून तो फिक्स करा. हा तुमचा आता हँडल झाला. या कप्पीच्या मध्यभागी असा एक लूज दुसरा एक बोल्ट बसवा आणि स्पेसर म्हणून स्विंग मशीनची बॉबिन बसवा. एका लाकडी स्टँडला ही आपली असेंब्ली अशी व्यवस्थित बसवा. काळजी तुम्ही अशी घ्यायची आहे की हँडल फिरवल्यानंतर आपली कप्पी किंवा पुली अशी व्यवस्थित फिरली पाहिजे. आता खेळण्यातली एक मोटर घ्या आणि ज्या ठिकाणी आपण वायर जोडतो त्या ठिकाणी LED असा सोल्डर करा किंवा व्यवस्थित बसवा. पुलीला जर आपण एका दिशेने फिरवलं तर LED पेटतो आणि दुसऱ्या दिशेने मात्र पेटत नाही आहे. मोटर लाकडी स्टँडवरती अशी व्यवस्थित बसवा आणि रबर बँडच्या साह्यानं ही छोटी पुली आणि आपली DVDची मोठी पुली अशा व्यवस्थित कपल करून घ्या. आता हँडलच्या साह्यानं जर आपण DVD फिरवली तर मोटरची पुली अतिशय वेगानं फिरते आणि तुम्हाला दिसेल हा जो LED आहे हा आता ग्लो होतो आहे. मोटर एक जनरेटर म्हणून इथे काम करते आहे. जर तुम्ही हे अंधारामध्ये जर असेंब्ली ठेवले तर हा LED अगदी तुम्हाला एखाद्या लाईट हाऊस किंवा दीपस्तंभासारखा ग्लो झालेला दिसेल. मोटरच्या साह्यानं सुंदर असा हा लाईट हाऊस आपल्याला सहज बनवता येऊ शकतो.